हेलो डियर बच्चा पार्टी, वेलकम बैक टू अवर लर्निंग प्लेटफॉर्म। आई एम योर साइंस मेंटर गणेश कुमार। इन टुडेस लेक्चर वी हैव टू सी द माइक्रो ऑर्गेनिज्म लेक्चर नंबर 9। ओके डियर, आपला नेक्स्ट टॉपिक ला स्टार्ट अप करूया। आपण टॉपिक मध्ये काय दिलं तो इंग्रजी चेक आउट करून घेऊ आपण। तर बघा, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, कालपर्यंत आपण यूजफुल बघितले, आता आपल्याला हार्मफुल बघायचे। तर हार्मफुल मध्ये काय बघून घ्या, सम मायक्रो ऑर्गॅनिझम आर नॉट गुड फॉर अवर कॉल्ड इज कॉल्ड एज मायक्रो ऑर्गॅनिझम। दोज आर द अफेक्ट, दोज ऑर्गॅनिझम आर अफेक्टेड ऑन अवर बॉडी, was useful for us, they are called as the harmful organisms. This is causing microorganisms in the human, plants and the animals are called as the pathogen. And now apan ka mhanto varno pathogen asa mhatlo jato ki jyancha mule azar hota, jyancha mule disease hota, tanna apan ka mhanar ahe pathogen asa mhatlo jato. Thik aahe? Okay, this is causing microorganisms in the humans. तर ह्युमन्स मध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम्स आहेत, कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्यांच्यामुळे काय होतो ना, कुठे आपल्याला आजार होतात, तर पॅथोजन्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर। कारण जे पॅथोजन्स आहेत, ते पॅथोजन्स आपल्याला कुठेही कधीही सापडतात, ठीक आहे। त्यानंतर ट्रान्सफर टू अवर बॉडी थ्रू द एअर, वॉटर अँड फूड ऑर बाय द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड बॉडीज। आणि ज्या इन्फेक्टेड बॉडीज असतात, म्हणजे त्यांच्यासोबत जर आपला कॉन्टॅक्ट जर आला असेल, डायरेक्ट कॉन्टॅक्ट, तेव्हापर्यंत बसते आपल्याला आजार होतात। त्यानंतर देअर आर सम इन्सेक्ट्स अँड अॅनिमल्स विच ऍक्ट ऍज अ कॅरियर टू डिसीज कॉजिंग अ मायक्रोब्स। ओके बाळांनो, तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत ट्रान्सफर करण्यासाठी जे काही मायक्रोब्स युज करतात किंवा जे ट्रान्सपोर्टेशन साठी युज करतात, ज्याला आपण कॅरियर असे म्हणतो, त्यांचा युज त्यामध्ये केला जातो। डिसीज दॅट आर ट्रान्सफर्ड फ्रॉम unhealthy or the infected person to the healthy person, that is called as a communicable disease. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, कम्युनिकेबल डिसीज असल्या नावाने त्याला काय केलं जातं, ओळखलं जातं। हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा इम्पॉर्टंट काय बाळांनो पॉइंट आहे, ज्यामध्ये आपण त्यांचा काय केलेला आहे, वापर केलेला किंवा त्यांचा युज आपण त्यामध्ये करत असतो बाळांनो, ठीक आहे। हे त्यामध्ये आलेले काही इम्पॉर्टंट आणि महत्वाचे टॉपिक आहेत बाळांनो, ठीक आहे। ओके, त्यानंतर बघा, डिसीज दॅट आर ट्रान्सफर फ्रॉम द अनहेल्दी टू इन्फेक्टेड ऑर पर्सन टू द हेल्दी पर्सन, दॅट इज कॉल्ड एज अ कम्युनिकेबल डिसीज। त्याला आपण काय म्हणायचं, कम्युनिकेबल डिसीजेस असं त्याला म्हटलं जातं। त्यामध्ये एक्झाम्पल आहे आपल्याकडे मलेरिया। तर ऍक्च्युली मलेरिया कसा वर्किंग करतो आपल्याला बघायचंय, कॉज बाय द फिमेल अनोफेल्स मॉस्किटो। कारण तुम्हाला मलेरिया होतो कशामुळे, जर तुम्हाला एखादा फिमेल मॉस्किटो जर त्याने बाईट केलं असेल, दॅट ऍक्ट ऍज अ कॅरियर ऑफ अ मलेरिया, तो मलेरिया काय होतो वारण आपल्या त्याच्यामध्ये होत असतो। त्यानंतर डेंग्यू, फिमेल एडेक्स मॉस्किटो ऍक्ट ऍज अ कॅरियर ऑफ द डेंग्यू व्हायरस। म्हणजे वारण जी फिमेल मॉस्किटो आहे, ती पण काय होते, ऍज द डेंग्यू म्हणून त्याचा काय केला जातो, वापर केला जातो। फूड पॉइझनिंग साठी पण काय होतो वारण, बऱ्याच त्याचा युज केला जातो। इट ऑकर्स ड्यू टू कंटॅमिनेटेड फूड इन द प्रोडक्ट्स। कारण होतो कशामुळे, की जे काही कंटॅमिनेटेड फूड आहे, त्या कंटॅमिनेटेड फूड मुळे आपल्याला आजार होतात। मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ग्रोज ऑन फूड प्रोडक्ट्स समटाइम प्रोड्यूस टॉक्सिक एलिमेंट्स, सिरियस इलनेस ऑर द इव्हन डेथ मे बी कॉज ड्यू टू द फूड पॉइझनिंग। त्यामुळे काय होतात, कधी कधी डेथ सुद्धा होऊ शकते। हा एक त्यामध्ये असलेला महत्वाचा इम्पॉर्टंट काय बाळांनो पॉइंट आहे, ठीक आहे। तर आता थांबूयात बाळांनो आपण इथे। जोपर्यंत आपला पूर्ण सिलेबस कम्प्लीट होत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारची टेस्ट कंडक्ट करणार नाहीये बाळांनो। ज्या दिवशी माझे चार चॅप्टर कम्प्लीट होतील, चार चॅप्टर कम्प्लीट झाल्याच्या नंतरच आपण काय करणार आहे बाळांनो, आपल्या पूर्ण टेस्ट आपण त्याला काय करणार आहे, कंडक्ट करणार। म्हणून तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही अभ्यास करत राहा बाळांनो। सिलेबस संपला की जास्तीत जास्त मी 5 तारखेपर्यंत होल अँड सोल सिलेबस आपला कम्प्लीट करणार आहे बाळांनो। सिलेबस कम्प्लीट केल्याच्या नंतर आपण याच्यावर काय करणार आहे, टेस्ट घेणार आहे आपण, ठीक आहे। तर थांबूयात बाळांनो आपण आज इथे, बाकीचं आपण उद्याच्या एपिसोड मध्ये बघूया। थँक्यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस।